तर शेतकरी बंधूंनो नमस्कार. हरभऱ्यावरील पहिली फवारणी आपल्याला 20 ते 25 दिवसांनी हरभरा पेरल्यानंतर घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक आणि विद्राव्य खताचा आपल्याला वापर करायचा आहे. तर कोणकोणते आहेत ते तर आपण पुढे व्हिडिओमध्ये बघूया. तर व्हिडिओवर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. तर चला व्हिडिओला करूया सुरुवात. शेतकरी बंधूंनो हरभऱ्यावरील पहिली फवारणी करताना आपल्याला कीटकनाशक साधारण घेतले तरी चालेल, कारण जेणेकरून पहिल्या हरभऱ्याच्या पहिल्या स्टेजमध्ये आपल्याला फारशी असे अळीचा प्रादुर्भाव झालेला नसतो. तर त्यामुळे आपण एक साधारण जरी कीटकनाशक वापरलं तरी चालेल. तर कीटकनाशकमध्ये आपल्याला प्रोफेक्स सुपर 40 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये आपल्याला वापर करायचा आहे, किंवा इमॅमेक्टिन बेन्झॉइट हे 5% 10 ग्रॅम प्रति 15 लिटरमध्ये वापरायचं आहे, किंवा क्लोरोफारिफॉस 30 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये आपल्याला वापर करायचा आहे. तर या कीटकनाशकाच्या वापरामुळे तुम्ही आपल्या हरभऱ्यावरील अळीला कंट्रोल करू शकता. तर हे आपल्याला कीटकनाशक शेतकरी बंधूंनो वापरायचं आहे. तर आता बघूया आपण की मर रोगासाठी कोणतं बुरशीनाशक आपल्याला वापरायचं आहे, जेणेकरून आपल्या हरभऱ्यामधील मर रोग हा कंट्रोल होईल. तर शेतकरी बंधूंनो रोको नावाचं एक बुरशीनाशक आपल्याला मार्केटमध्ये भेटून जाईल, जे की आपल्याला 30 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये वापर करायचं आहे. आणि जर रोको जर नाही मिळेल शेतकरी बंधूंनो तर तुम्ही साप नावाचं बुरशीनाशकसुद्धा 30 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये आपण वापरू शकता. एकदम चांगले रिझल्ट असे भेटून जाईल आपल्या हरभरा पिकामधील जे मर रोग आहे ते कंट्रोल होण्यासाठी रोको हे बुरशीनाशक चांगल्या प्रकारे काम करतात. तर बघूया आता आपण आपल्या हरभऱ्यामधील वाढीसाठी आणि शाके वाढीसाठी कोणता विद्राव्य खताचा आपण वापर केला पाहिजे, तर बघूया आपण ग्राफिकच्या माध्यमातून समोर. तर शेतकरी बंधूंनो हरभरा वाढीसाठी आपल्याला 19 19 19 100 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये आपल्याला वापर करायचा आहे. जर शेतकरी बंधूंनो तुमचा हरभऱ्याची चांगली वाढ झाली असेल तर तुम्ही 12 160 हे सुद्धा आपण विद्राव्य खत आपण वापरू शकतो, जेणेकरून आपल्या हरभरा पिकातील जे शाकीय वाढ आहे ती चांगल्या प्रकारे येईल. आणि शेतकरी बंधूंनो तुम्ही एखाद्या टॉनिकचा सुद्धा वापर करू शकता, जेणेकरून आपल्या हरभरा पिकावरील चांगली काळोखी आणि चांगली शाखीय वाढ होण्यासाठी आपण एखाद्या टॉनिकचा सुद्धा वापर करू शकतो. धन्यवाद शेतकरी बंधूंनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. अशाच शेतीविषयक नवीन नवीन व्हिडिओ आपण घेऊनच येत असतो.